नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. नागपूरचं अधिवेशन संपलं, जरांगे पाटलांकडे शिष्टमंडळ गेलं. जरांगे पाटलांनी नातेवाईक, आई कोण असेल, वडील कोण असेल, त्या हिशोबाने सुद्धा काही दाखले मागले. आणि बहुतेक सरकारला असं वाटत असेल की आपण झुकतोय म्हणून जास्त झुकवण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करतायत का, त्यामुळे त्या वाटाघाटी फिसकटल्या असं ऐकलं. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर ही जी वंचित आघाडी होती त्याचे प्रवक्ता, त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन काँग्रेसवर खूप तोंडसुख घेतलं, खास करून पृथ्वीराज चव्हाणवर. तसं पाहिलं तर ते सारखे सांगत होते की काँग्रेसला आमच्याशिवाय गरज, आमच्याशिवाय तारा नाही. त्यांना जर भाजपाच्या विरुद्ध लढायचं असले तर त्यांना कुठल्याही हालतीत इंडिया गठबंधनमध्ये आम्हाला घ्यायला हवं. आम्ही उद्धव ठाकरेंना विचारलं तेव्हा ते म्हणाले संयोजक नसतात आणि पृथ्वीराज चव्हाण. मुख्यतः मला वाटतं वंचित आघाडीचा प्रश्न असा आहे की त्यांना फार घाई झालेली आहे वंचित आघाडीला. इंडिया गठबंधनमध्ये जर आंबेडकरांना यायचं असेल, कारण आंबेडकरांचा युनिटी हा महाराष्ट्रात सुरू होईल, त्यांना पहिले महाविकास आघाडीचं मेंबर व्हावं लागेल. कारण इंडिया गठबंधनमध्ये महाराष्ट्रामधनं महाविकास आघाडी आहे, तिथे शिवसेनाही आहे आणि शरद पवार आहे. शरद पवार शिवसेना यांची होकार घेतल्यावर पुढे किंवा शिवसेनेला आंबेडकरांचं नाव पुढे घेऊन जायला पाहिजे उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरेंनी बोललं पाहिजे, कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि आंबेडकरांची युती झालेली आहे. त्यांचीच जबाबदारी आहे की महाविकास आघाडीच्या बाकी घटक दलांचे त्यांनी ती करावे. त्यांनी खरगेला पत्र लिहिलं. खरगे शेवटी आता अध्यक्ष झाले. खरगेंकडे 3-5 राज्यांच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुकांमधनं 3 राज्यात झालेला पराभव, या पराभवावर समीक्षा, त्यातच इंडिया गठबंधनच्या पुन्हा बैठकी, पार्लमेंटचं सत्र, सदन, या सगळ्या गोष्टीत आणि ठिकठिकाणी नवीन अपॉइंटमेंट्स नवीन इन्ही राज्याच्या, त्यात ते अटकले असताना बहुतेक मला वाटतं त्यांना वेळ झाला नसावा. पण मला वाटतं यावेळेला जर बहुजन मतलब वंचित आघाडीने जर ठरवलं तर मग त्यांनी आता मोकळी चूल मांडायची व्यवस्था केली पाहिजे. नुसतं काँग्रेसला शिव्या देऊन ते मोठे होऊ शकत नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणजे काँग्रेस नव्हे, नाना पटोले म्हणजे काँग्रेस नव्हे आणि वडेट्टीवार म्हणजे काँग्रेस नव्हे. दिल्ली तेवढं मी दाव्याने सांगू शकतो की महाराष्ट्रातला कुठलाही नेता आता तेवढी त्याची उंची राहिली नाही इथे येऊन महाराष्ट्राबद्दल ते वाटाघाटी करतील. हे फक्त सांगकाम्याचे कामं करतात, वरण आधी ते आदेश येतात आणि यांना कामं करावे लागतात. कारण दिल्लीत वजन ठेवण्यासाठी त्याला महाराष्ट्रात तेवढ्या वजनाचा नेता पाहिजे. महाराष्ट्रात एकेकाळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतदादा पाटलांचं एकेकाळचं ते वजन पहा. इंदिरा गांधींनी जेव्हा मराठा पाहिजे, मराठा पाहिजे म्हणून जेव्हा फार ओरडाओरड चालली होती महाराष्ट्रात की मराठा मुख्यमंत्री पाहिजे, मग अशा वेळेला त्यांनी वसंतदादा पाटलांच्या जागी शंकरराव चव्हाणांना आणलं. तुम्हाला मराठाच पाहिजे तर हा मराठा घ्या. त्याचं उत्तर त्यानंतर झालेल्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची खूप पिछेहाट झाली आणि इंदिरा गांधींना सुद्धा कळलं की वसंतदादा शिवाय थारा नाही. मग शंकरराव चव्हाणच्या जागी वसंतदादा पाटलांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. त्यामुळं जमिनीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात ती काँग्रेसची नेतेच नाही ज्यांचं आहे. पृथ्वीराज चव्हाण अभ्यासू आहेत, बोलतात, पण ते राज्यसभेवाले आहेत, विधान परिषदेवाले आहेत. त्यांनी त्या निवडणुकीचं राजकारण करू नये, कारण सातारा जिल्ह्यात किंवा पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची नावं जरी विचारली काँग्रेसच्या तरी त्यांना सांगणं मुश्किल होईल. त्यामुळं जमिनीवर आणि जनतेच्या नाडीवर हात ठेवणारा नेता पाहिजे. मला वाटतं विलासराव गेल्यानंतर महाराष्ट्रात असा कुठलाही नेता आता राहिलेला नाही. जे नेता आहेत त्या जिल्ह्यापुरतेच आहेत आणि त्या जिल्ह्यातच ते टिमटिम करत असतात. आणि दिल्लीला सध्या महाराष्ट्रावर लक्ष द्यायचा वेळ नाही, त्यामुळे गणेश परिक्रमा केलेल्या लोकांचं फळतं. आणि महाराष्ट्र कित्येक वेळा वाटतो की शरद पवारांना त्यांनी आंधण म्हणून तर दिला नाही,
कारण बऱ्याचशा गोष्टी शरद पवारच त्या करतात. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणच्या बोलण्यावर जर शिव्या घालत असाल तर त्याची उत्तर तेच होईल की जसं महाराष्ट्र उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा अखिलेश यादव मध्य प्रदेशमध्ये गेले आणि त्यांनी सीट मागितल्या आणि त्यांचं कमलनाथचं तू तू मयमय झालं, त्यानंतर कितीतरी काँग्रेसला तुम्ही शिव्या घातल्या तर शेवटी इंडिया गठबंधनमध्ये येऊन तुम्हाला बसावं लागतं. आणि जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतात की काँग्रेसला तुम्ही इतक्या शिव्या घालत होता आता तुम्ही काँग्रेससोबत जाणार का, तेव्हा मग आपल्याला खाली मान घालून सांगावं लागतं की हो आम्ही इंडिया गठबंधनचा भाग आहो. त्यामुळे कोणाच्या वक्तव्यावर कोणी रिटर्न द्यावं आणि पृथ्वीराज चव्हाणला च्या वक्तव्यावर जर काँग्रेसच्या सगळ्याच लोकांना शिव्या घालत असाल तर मग प्रकाश आंबेडकरांचा जो प्रॉब्लेम आहे तोच प्रॉब्लेम कंटिन्यू आहे. कारण प्रकाश आंबेडकरांना वाटतं की ते आहेत तर सर्व आहे, त्यामुळे आपली मतं लोकांवर लादायचा प्रयत्न ते करतात आणि त्यातच त्यांचं नुकसान झालं. महाराष्ट्रात RPI होतं, एकेकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे फार मोठी पार्टी होती, अक्षरशः UP मथुरामधनं त्यांचा खासदार होता, UPमधनं 4-4 खासदार होते. अशी देशव्यापी रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्रात बराच त्याचा एक वजूद होता, त्याचा एक दबदबा होता. त्यानंतर जिल्ह्या जिल्ह्यात आणि तालुक्या तालुक्यात आता RPI गट झालेले आहेत, स्वतःचीच RPI काढतात. तसंच या वंचित आघाडीचं होईल का, वंचित आघाडींसोबत चला ठीक आहे त्यांचं कोणाशीच पटलं नाही, पण OAC सोबत तर त्यांनी निवडणुका लढल्या, 14% मतदान घेतलं, त्या OAC सोबत दोस्ती का कंटिन्यू राहिली राहू शकली नाही, की शेवटी OAC सुद्धा कंटाळून यांना सोडून निघून गेला. त्यामुळे जेव्हा आपण गठबंधन करतो तेव्हा त्या गठबंधनामध्ये आपली जागा, आपल्याला पाहिजे असलेल्या सीटा, आपल्या सीटा त्यांना 12 सीटा पाहिजे होत्या, त्या 12 सीटा काँग्रेस देऊ शकत नव्हतं, शरद पवारांना सुद्धा विचारायला पाहिजे, शिवसेनेला सुद्धा विचारायला पाहिजे, किंवा त्या काळी जे काँग्रेससोबत पार्टनर होते त्यांना विचारायला पाहिजे होतं. बरेचसे घोळ असतात, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं मी म्हटलं आणि ते झालं पाहिजे, ते होत नाही. पण यावेळेला मला वाटतं की आंबेडकरांनी खरोखरच, प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच आता सगळ्याच्या सगळ्या सीट लढवल्या पाहिजेत, 48 महाराष्ट्रात, आणि कमीत कमी 2-3 सीट तरी त्यांनी जिंकून आणल्या पाहिजे. जोपर्यंत तुमच्याकडे आकडे येत नाहीत तोपर्यंत तुमचं महत्व वाढत नाही, हे राजकारणातलं फार मोठं सत्य आहे. आज मायावतीकडे 14% एक हाती, म्हणजे जवळजवळ 13% मतदान उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं आहे, पण विधानसभेत फक्त एकच आमदार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही गठबंधनच्या गोष्टी करता तेव्हा बऱ्याच ठिकाणी मिसफायर होतं. अखिलेशकडे 144 आमदार आहेत, त्याच्याकडे 36-37% मतदान उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यामुळे वाटाघाटीमध्ये जे ठरलंय आणि इंडिया गठबंधनमध्ये जे ठरलंय, सीट शेअरिंग जे आहे ते प्रत्येक राज्यात त्या राज्यातला सर्वात मोठा घटक तो करेल. आता महाराष्ट्रामध्ये 3 राजकीय दलं इंडिया गठबंधनमध्ये आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेस, म्हणजे NCP शरद पवार आणि काँग्रेस. आता या तिघांमध्ये जो मोठा पक्ष आहे, ज्याच्याकडे सर्वात जास्त आमदार खासदार आहेत, तोच लीड घेणार आणि सीट डिस्ट्रीब्युशनमध्ये ठरवणार, असा एक मोठा मोठा फॉर्म्युला मागच्या इंडिया गठबंधनमध्ये झाला. त्यामुळं गठबंधनचं राजकारण आपल्या टर्मवर नसतं. जर आपल्याकडे, जर प्रकाश आंबेडकरांकडे आज 10 खासदार असते तर प्रकाश आंबेडकरांच्या दारात इंडिया गठबंधनचे सगळेच नेता सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसले असते की चला आम्ही तुमची वाट पाहतो, पण एकही खासदार नाही, आमदार नाही. अशा स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही बार्गेन करता फक्त टक्केवारीवर, मग ते टक्केवारी कित्येक वेळा फसवी पण असते. मध्य प्रदेशमध्ये भाजपाला टक्केवारी ज्यादा होती पण सीट्स कमी होत्या आणि काँग्रेसची सरकार बनली होती. त्यामुळे नेहमी टक्केवारीच्या हिशोबानेच तुमचा शेअर असू शकतो का? सीट कन्वर्जन ज्याला म्हणतात, ती टक्केवारी तुमच्या सीट्समध्ये बदलू शकते का, ती ताकद आहे का, ही पाहायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही
एकटे लढा, भलेही तुमच्यावर बीजेपीची बी टीमचा आरोप लागेल किंवा वोट कटाऊ म्हणजे वोट काटणारे अशी एक पार्टी लागेल, पण मला वाटतं जो आत्मविश्वास प्रकाश आंबेडकरांना आहे, मी त्यांच्याशी भेटलो, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. काँग्रेस पक्षात सध्या घमासान चालू आहे, कारण 3 राज्यात ते हारले, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांना आपल्या स्वतःच्या पार्टीचं पहिले पाहायचं आहे. इंडिया गठबंधनमध्ये सुद्धा ते जास्त रोल प्ले करत नाहीत, कारण जास्तीत जास्त राज्य आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान अशी कितीतरी राज्य आहेत, हिमाचल, उत्तराखंड, जिथे बीजेपी आणि काँग्रेस समोरासमोर आहे, त्यामुळे तिथे सीट शेअरिंगचा लफडच नाही. फक्त प्रश्न उत्तर प्रदेश, बंगाल, दिल्ली, पंजाबचा आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहेच, तिथे तो प्रश्न नाही. बिहारमध्ये त्यांचं सरकारच आहे, ते सरकारमध्ये असल्यामुळे तिथे तो प्रश्न नाही. बंगालमध्ये लेफ्ट आणि काँग्रेस एकत्र आले तर ममता सोबत राहू जवळजवळ तो एक फॉर्म्युला ठरलेला आहे. युपीमध्ये अखिलेशला ठरवायचं आहे की ते किती कोणाला अकोमोडेट करतात, आणि पंजाब आणि दिल्लीमध्ये केजरीवाल आणि काँग्रेस यांच्यात वाटाघाटी व्हायची आहे. त्यामुळे काँग्रेसचा रोल इंडिया गठबंधनमध्ये फार कमी आहे. रोल आहे तर ममताचा, रोल आहे अखिलेशचा, रोल आहे केजरीवालचा. बाकी जिथे काँग्रेस स्वतःच बीजेपी समोर आहे, तिथे काँग्रेस तिथे सीट शेअरिंगचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यावेळेला ज्या हिशोबाने म्हणजे मायावतीची पण आज प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मला ती चांगली मॅच्युअर वाटली. मायावतींनी सांगितलं, मायावतीबद्दल जे बोलण्यात आलं किंवा महाविकास म्हणजे इंडिया गठबंधनमध्ये जी चर्चा बाहेर आली, खरं खोटं देव जाणो, हे राम गोपाल यादवनी इंडिया गठबंधनला म्हटलं की मायावतीसोबत का लोक काही बोलतायत जेव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत तेव्हा. यावर मायावतींनी मॅच्युरिटीली सांगितलं की तुम्ही आमच्याकडे सीट्स नाहीत, पण राजकारणात कोणासोबत कधी कोणाला जावं लागेल हे सांगता येत नाही, त्यामुळे मी इंडिया गठबंधनमध्ये नाही, एनडीएमध्ये नाही, त्यामुळे माझ्या पार्टीबद्दल आणि माझ्याबद्दल बोलताना थोडा संयम बाळगा, कधी कोणाला कशाची जरूरत लागेल सांगता येत नाही, तेव्हा ती दरवाजा तो मोकळा ठेवायला हवा. ती मॅच्युरिटी महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा पाहिजे, काँग्रेसमध्ये पण पाहिजे आणि बाकी राजकीय दलातही पाहिजे. आज एवढंच, पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत. नमस्कार, पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.